पुढची बातमी. कणकवलीमध्ये चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणेंसहित 18 जणांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. बुधवारी रात्री सावंतवाडी कारागृहातून सुटका करण्यात आली, त्यामुळे नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया मीडिया समोर दिली आहे. बाळासाहेब असते तर ते म्हणाले असते की नितेश तू चांगलं काम केलंस, असं उद्गार आमदार नितेश राणे यांनी काढलं. त्यानंतर लोकांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला, त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रकारे आम्ही आंदोलन केले, त्याचा विजय झालेला आहे, असं देखील नितेश राणे म्हणाले. चंद्रकांत दादांबरोबर राणे साहेबांचे आमचे चांगले संबंध आहेत. ते एक ज्येष्ठ मंत्री आहे. मला वाटतं की त्यांनी जे काय बोलले त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी बोललेलो नाही आहे. आता त्याच्याबद्दल तर पोलीस तपास करतील त्या बाबा नेमकं काय झालं, कशाला बोलले, त्याबद्दल बोलण्याचं मला काय त्याला उत्तर देण्याचं मला कारण नाही. सशर्त जामीन आहे, त्यात तुम्हाला चार्जशीट दाखवेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावायची. बरं ना, दर रविवारी कणकवलीला यायला भेटेल. मला न्यायालयाने माझा प्रचार सोपा केलाय. आणखी एक शाश्वती घेतली आहे की पुन्हा अशा पद्धतीची घटना होणार, म्हणजे आमदारांनी आपलं कर्तव्य पार पाडू नये असं ते हे आहे. म्हणून त्या संबंधित आम्ही कोर्टाशी जे काय बोलायचं आमच्या वकिलांच्या माध्यमातून बोलू. कारण की आमच्या वकिलांनी जी लढाई केली ती ही अतिशय म्हणजे एवढा म्हटलं की फेल झाली. कधीही कणकवलीचे जाईचे जाई वकिलांनी कधी वकील पत्र दिले नव्हते. कधीही कणकवलीचं बाजारपेठ कुठल्या नेत्यासाठी बंद झालं नव्हतं ते झालेलं आहे. पण हे वेगळं एक जे एक उदाहरण इतिहासामध्ये दिलेलं आहे. म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. फक्त एवढं सांगेन की बाकी कोणाला आंदोलन आवडलं तर नाही आवडलं माहीत नाही, पण आज बाळासाहेब असते तर त्यांनी निश्चित पद्धतीने सांगितलं असतं की नितेश शाबास तू चांगलं काम केलेलं आहे.